नमस्ते मी योगेश कुटे लेटसक खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत लोकसभा निवडणुकीत भाजपचा महाराष्ट्रात पाडाव केल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आत्मविश्वास जोरदार वाढलेला दिसतोय शिवसंकल्प यात्रा म्हणून त्यांनी आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी एक राजकीय मोहीम किंवा राजकीय प्रचार मोहीम सुरू केलेली आहे त्यातला पहिला मेळावा हा मुंबईमध्ये झालेला होता या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांचं एक वाक्य राजकीय सगळ्या परिप्रेक्षामध्ये मोठा वाद निर्माण करून गेलेलं होतं आणि ते वाक्य होतं फडणवीस यांना आव्हान देणारं ते वाक्य होतं एकतर मी राहीन किंवा तू राहशील अशा प्रकारची एक धमकी वजा एक आव्हानच ठाकरे यांनी फडणवीस यांना दिलेलं होतं हे वाक्या आल्यानंतर साहजिकच भाजपकडनं त्याच्यावरनं तिखट प्रतिक्रिया आलेल्या होत्या त्यानंतर ठाकरे हे भाजपला पुन्हा लगेचच ठोकून काढतील असं काही वाटलं नव्हतं पण या शिवसंकल्प यात्रेचा दुसरा मेळावा पुण्यामध्ये झाला या मेळाव्यामध्ये ठाकरे यांनी एकट्या फडणवीस यांना नाही तर अमित शहा यांना देखील ठाकरे भाषेमध्ये जोरदारपणे कोट अनकोट ठोकून काढलं तुम्ही जर भाजपचे कार्यकर्ते असाल किंवा भाजपचे समर्थक असाल तर तुमची प्रतिक्रिया ही देवेंद्र फडणवीस यांच्याप्रमाणे असू शकेल की देवेंद्र फडणवीस यांनी या साऱ्या भाषणावरती उद्धव ठाकरे यांचं डोकं फिरलेलं आहे ते न्यूनगंडाने पछाडलेले आहेत अशा प्रकारची प्रतिक्रिया दिलेली आहेत अर्थातच उद्धव ठाकरे यांची वाक्य आहेत ती भाजपला झोमणारी आहेत त्यांच्या नाकाला मिरच्या लागाव्यात अशाच प्रकारची वाक्य आहेत नक्की उद्धव ठाकरे काय म्हणाले आहेत आणि त्यांनी भाजपला कशा प्रकारचं आव्हान दिलेलं आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की उद्धव ठाकरे हे आता अमित शहा यांना सुट्टी देण्यास तयार नाहीत हे सगळं दिसून येत आहे त्यांचं या मेळाव्यातलं पहिलंच असं जे वाक्य आहे की अहमद शहा अब्दालीचा राजकीय वंशज हा अमित शहा आहे हे अमित शहा वगैरे असा काही नाही हा अमित शहा असं थेट एकेरीवर येत उद्धव ठाकरे यांनी अमित शहा यांच्याबद्दलची खतखत आज पुण्यामध्ये व्यक्त केली आमशाह अब्दाली कोण होता हे तुम्हाला माहितीच आहे की दिल्लीमध्ये पानिपतच्या लढाईमध्ये आमशाह अब्दाली हा मराठ्यांचं राज्य जिंकून घेण्यासाठी आलेला होता मराठ्यांनी त्याला जोरदार प्रतिकार केला पानिपतच्या लढाईमध्ये मराठ्यांचा पराभव झाला पण शहा अब्दाली याचं देखील पारिपत्य त्यानिमित्तानं झालं आणि पुन्हा त्यानं भारतावर स्वारी करण्याचं धाडस काही दाखवलं नाही आणि याच अहमद शहा अब्दालीची उपमा उद्धव ठाकरे यांनी अमित शहा यांना दिलेली आहे दोन हजार चौदामध्ये दे देखील अमित शहा यांना उद्धव ठाकरे यांनी अफजल खानाची उपमा दिलेली होती आता त्याच्या पुढे एक पाऊल टाकून त्यांनी अहमदशहा अब्दाली याच्याशीच तुलना त्यांनी अमित शहा यांच्याशी केलेली आहे दुसरं जे त्यांचं वाक्य आहे ते भाजपला अतिशय काय लागू शकतं त्यांच्या हृदयामध्ये टोचू शकतं ते वाक्य आहे की येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये भाजपची राजकीय कबर आम्ही खोदू म्हणजे महाराष्ट्रामध्ये भाजपला राजकीय विजनवासामध्ये आम्ही पाठू अशा प्रकारचा आत्मविश्वास उद्धव ठाकरे यांच्या आजच्या भाषणातनं व्यक्त झालेला आहे त्यांचं जे सगळ्यात तिसरं महत्त्वाचं वाक्य आहे की अमित शहाना म्हणजे ते उद्दिष्ट म्हणतायत मला नकली संतान म्हणताना तुम्हाला लाज वाटत नाही मग मी तुम्हाला अब्दालीचा वंशज म्हणायला मी घाबरणार नाही अशा प्रकारची सडेतोड भूमिका उद्धव ठाकरे यांनी या मेळाव्यातनं व्यक्त केलेली आहे त्यांचं आणखीन वाक्य आहे की म्हणजे ते थोडंसं जे वाक्य ठाकरी शैलीतलं वाक्य आहे आणि ठाकरे शैली अशा प्रकारेच बोलू शकते नवीन संसद भवन जे दिल्लीमध्ये बांधण्यात आलं त्या संसद भवनामध्ये पहिल्याच पावसाळ्यामध्ये मोठी गळती लागली आणि त्या गळतीवरनं भाजप सध्या ट्रोल होत आहे उद्धव ठाकरे यांनी ती संधी साधली आणि थोड्याशा द्विआर्थी म्हणावं अशा पद्धतीचा विनोद करण्याचा देखील त्यांनी या भाषणामध्ये प्रयोग केला के त्याला अर्थातच कार्यकर्त्यांच्या जोरदार टाळ्या मिळाल्या तो विनोद मी या ठिकाणी पुन्हा बोलून दाखवणं योग्य ठरणार नाही तुम्ही ते मूळ भाषणामध्ये पाहू शकता भाजपचे जे संस्थापक आहेत किंवा जनसंघाचे जे संस्थापक आहेत श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा देखील उल्लेख त्यांनी एकेरी केलेला आहे तुमचा बाप असा शब्द त्यांनी श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्याबद्दल वापरला आहे तुमचा बाप श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी मुस्लिम लीगशी स्वातंत्र्यापूर्वी तडजोड केलेली होती याचा दाखला त्यांनी आजच्या भाषणामध्ये दिलेला होता मेहबूबा मुफ्ती यांच्यासोबत भाजपनं राजकीय युती केलेली होती याचं उदाहरण त्यांनी दिलेलं आहे म्हणजे माझं हिंदुत्व सोडलं असं तुम्ही सातत्यानं म्हणता मग मुस्लिम लीगशी श्यामाप्रसाद यांनी युती कशी केली मेहबूबा मुफ्ती यांच्याशी तुम्ही युती कशी केली आंध्र प्रदेशमध्ये चंद्रबाबू नायडू यांच्याशी तुमची राजकीय आघाडी आहे राजकीय सत्ता तुम्ही एकत्र स्थापन केलेली आहे ते कोणत्या अर्थानं हिंदुत्ववादी आहेत नितीश कुमार हे कोणत्या अर्थानं हिंदुत्व आहेत आणि मग तुम्ही मला माझ्या हिंदुत्वाबद्दल का सवाल करता असा प्रति सवाल उद्धव ठाकरे यांनी आजच्या भाषणामध्ये केला भाजप त्यांना जे सातत्यानं हिंदुत्व सोडलं आणि अमित शहा यांनी त्यांना तर थेट औरंगजेब फॅन क्लबचे प्रमुख म्हणून अशी टीका केलेली होती आणि अमित शहा यांनी पुण्यामध्ये येऊनच उद्धव ठाकरे यांना एक प्रकारचं आव्हान दिलेलं होतं उद्धव ठाकरे यांनी देखील त्यासाठी पुणे हेच ठिकाण निवडलं आणि पुण्यातनंच त्यांनी अमित शहाना उत्तर दिलेलं आहे अमित शहा यांना अहमद शाह अब्दल्ली यांचं वंशज असं म्हटल्यामुळं उद्धव ठाकरे यांनी आज नॅशनल हेडलाईन दिलेली आहे आज दिवसभर उद्धव ठाकरे यांचं भाषण सोशल मीडियामध्ये आणि सर्व माध्यमांमध्ये चर्चेला होतं स्वाभाविकच या सगळ्या भाषणावरती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जोरदार प्रतिक्रिया आलेली आहे त्यांनी उद्धव ठाकरे यांचं डोकं फिरलेलं आहे ते निवडणुकंडांना पाछाडलेले आहेत त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे अशा प्रकारची विधानं भाजपनं केलेले आहेत अर्थात भाजपचे इतर नेतेही आता उद्धव ठाकरे यांच्यावर तुटून पडतील याच्यामध्ये हे वेगळे सांगायला तुम्हाला काही नको पण उद्धव ठाकरे असं आक्रमक का झालेले आहेत याचा थोडक्यामध्ये फक्त आढावा या निमित्तानं आपल्याला घ्यावा लागेल सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते एकनाथ शिंदे यांच्याविषयीसुद्धा फार कटुतेने बोलत नाहीत उलट ते जास्त कटुता जास्त आक्रमकता ही भाजपबद्दल त्यातही देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्याबद्दल दाखवत आहेत त्यांना माहिती आहे की एकनाथ शिंदे यांच्यामध्ये एकट्यानं आपला पक्ष फोडवाशी ताकद नव्हती ही सगळी ताकद ही सगळी काय महाशक्ती जी होती कोणाची ती अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांचीच होती त्यामुळे मुळावरच घाव त्यांनी आता घालवण्याचं ठरवलेलं दिसतं आहे अमित शहा हेच भाजपचे मूळ रणनीतिकार आहेत त्यांनीच आपला पक्ष फोडलेला आहे त्यांनीच आपल्याला मुख्यमंत्री करण्याचं आश्वासन दिलेलं होतं त्यामुळं तर अमित शहा यांनाच जर आपण आ, सामोर ठेवलं त्यांना जर लक्ष केलं तरच मराठी जो काही शिवसेनेचा बाणा आहे मराठी म्हणून जी काही शिवसेनेची हाकाची वोट बँक आहे त्याला आमिष शहा हे गुजरातच्या आहेत त्याला गुजरातची किनार आहे अहमदशा अब्दाली शहा असं त्याचं नाव होतं तो एक संदर्भ उद्धव ठाकरे देत आहेत औरंगजेबेत गुजरातचा आहे तो एक संदर्भ अमित शहा यांना असं टीका करण्यामागे जोडण्यात येत आहे अशी सारी रणनीती मला वाटतं उद्धव ठाकरे यानिमित्तानं अमित शहाना समोर ठेवून आता आखत आहेत सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे की मुस्लिम जी वोट बँक उद्धव ठाकरे यांना मिळालेली आहे ती त्यांना आता सोडायची नाही आहे त्यामुळं एक वेळेस हिंदूत्व सोडल्याची टीका सहन करण्याची त्यांची तयारी आहे पण मुस्लिम वोट बँक आपल्या हातातून जाणार नाही याची ते काळजी घेत आहेत त्यामुळं मुस्लिम कोठेही दुखावणार नाहीत भाजपचा हिंदुत्वाचा दुटपिपणाचा जो काही कथित चेहरा त्यांना वाटतो आहे तो, तो उघड करण्याची भूमिका उद्धव ठाकरे आपल्या भाषणांमध्ये घेत आहेत अर्थातच त्याला जोड आहे ती संजय राऊत यांची जोड आहे संजय राऊत यांनी देखील जोरदार बॅटिंग आज पुण्यामध्ये केली सुषमा अंधारे यांनी पुण्याविषयीची काही वक्तव्य केलेली आहेत त्या त्यांनी हाडपसर कोथरूड वाडगाव शिरी अशा तीन मतदारसंघांवरती शिवसेनेचा दावा सांगितलेला आहे त्यामुळं स्थानिक राजकारणापासून तर ते अमित शहाना लक्ष करण्यापर्यंत शिवसेनेची सगळी आखणी आजच्या मेळाव्यातनं दिसून आलेली आहे महाविकास आघाडीला इशारे देण्यासोबतच अमित शहा यांनाच प्रमुखपणे टार्गेट करणं हे शिवसेनेचं आता उद्दिष्ट स्पष्टपणे दिसून येत आहे आता या सगळ्या उद्धव ठाकरे यांचा हा जो काही सगळा बाणा आहे उद्धव ठाकरे यांची ही जी काही शब्दांची रचना आहे या शब्दांच्या रचनेबद्दल अनेकांना आक्षेप असू शकेल पण ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे यांच्यावरती भाजपचे जे दुय्यम फळीचे नेते तुटून पडतात त्यांना उत्तर देण्याऐवजी जो कोणी भाजपचे प्रमुख आहेत अमित शहा त्यांनाच ठोकणे योग्य ठरेल असं आता उद्धव ठाकरे यांना वाटत आहे त्यामुळं आता उद्धव ठाकरे हे पूर्ण क्षमतेने रणांगणामध्ये उतरलेले आहेत त्यात त्यांना जोड मिळालेले आहे लोकसभेतील निवडणुकीच्या विजयाच्या आत्मविश्वासाची त्यामुळं साहजिकच हा आत्मविश्वास शिवसेनेचा वाढलेला आहे अमित शहा यांची जादू महाराष्ट्रामध्ये चालू द्यायची नाही असा पवित्रा शिवसेनेनं घेतलेला आहे त्यामुळंच अमित शहा हे आता प्रत्येक भाषणामध्ये उद्धव ठाकरे यांचे टार्गेट राहतील याची चुणूक पुण्यातल्या मेळाव्यामध्ये दिसून आलेली आहे तुम्हाला उद्धव ठाकरे यांचं एकूण राजकीय भाषण कसं वाटलं ते आवर्जून सांगा तुम्ही म्हणाल की उद्धव ठाकरे यांच्या भाषणामध्ये काही व्हिजन नाही महाराष्ट्रासाठी काय करायचं त्याबद्दलची रूपरेषा ते काही मांडत नाही आहेत पण मला वाटतं उद्धव ठाकरे यांना माहिती आहे की हे जे काही सगळं आहे ते जाहीरनाम्यातनं मांडू हे जरी भाषणातनं काही रूपरेषा धोरणं विकासाचे मुद्दे जरी भाषणातनं बोलले तरी खरा शिवसैनिक अशा मुद्द्यांना फारसा आकर्षित होत नाहीत त्याला ठोकाठोकीची भाषा कळते आणि तशी ठोकाठोकी त्यांनी पुण्यातल्या भाषणातनं केलेली आहे आधी म्हटलं त्या पद्धतीनं मी एकतर मी तरी राहीन नाही तर तू तरी राशीन याचा पार्ट टू त्यांनी पुण्यामध्ये योग्य प्रकारे गाजवलेलं आहे असं सगळं दिसून येत आहे तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरे यांचे हे भाषण योग्य होतं त्यांची भाषा योग्य होती मला तरी वाटतं शिवसैनिकांसाठी म्हणून जी काही भाषा असते ठाकरी शैली किंवा ठाकरी बाणा म्हणून जो काही आहे तो उद्धव ठाकरे यांच्या भाषेतनं व्यक्त होतो आहे आणि जेव्हा जेव्हा शिवसेना विरोधात असते तेव्हा तेव्हा असे शब्दांचे फटकारे हे त्या था, ठाकरेंच्या तोंडातनं बाहेर पडतच असतात आता या सगळ्या ठाकरेंच्या डावाला भाजप कसं उत्तर देत आहे हे आपल्याला पाहावं लागेल तोपर्यंत पाहत रहा लेट्सअप मराठी